आणि जिथे मनोज जरांगे यांचं भगवं वादळ येऊन धडकणार आहे, मराठा मोर्चा येऊन धडकणार आहे, त्या आझाद मैदान परिसरामधनं अमेय राणे आपल्याला माहिती देतील. अमेय, मनोज जरांगे सध्या वाशीमध्ये आहेत, सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्यांची चर्चाही होणार आहे, पण आझाद मैदानातलं चित्र नेमकं कसं आहे, तिथे कशी तयारी केली जाते? ज्ञानदा, आझाद मैदानातलं चित्र अतिशय बोलकं आहे. माझे कॅमेरामन अजित शिवतरकर यांना मी सांगेन की त्यांनी सध्या आझाद मैदानाचा परिसर दाखवा, कारण की आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जिथं हे मुख्य आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलक हे रात्रीपासूनच जमण्यास सुरुवात होती. आणि सकाळी जेव्हा आझाद मैदानात त्यांना प्रवेश दिला तेव्हा संपूर्ण परिसर आता आझाद मैदानचा जो आहे तो भगव्या झेंड्यांनी आणि मराठा आंदोलकांनी भरण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर अशीच परिस्थिती बाहेर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर सुद्धा जो जत्था किंवा जे लोंढे येत आहेत ते भगवा वादळ किंवा भगव्या टोप्या भगवा झेंडा घेऊनच इथं दाखल होत आहेत. त्यामुळे जी अपेक्षा होती की लाखोंच्या संख्येनं लोक आझाद मैदानात जमतील ती कुठेतरी खरी होते, कारण की आपण बघू शकतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले हे मराठा बांधव ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांनी त्यांना हाक दिली होती की ही आता शेवटची लढाई आहे, ही निर्धाराची लढाई आहे, आता घरी बसून चालणार नाही, त्यामुळे त्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत आता मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मुंबईत आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात लोक जमण्यास सुरुवात होते. आपण बघू शकतोय की जिथं इतर आंदोलनं सुद्धा सुरू असतात तिथं मोठ्या प्रमाणात छोटे छोटे शामियाने आणि तंबू उभारण्यात आलेले आहेत, जेणेकरून उन्हाचा कुठल्याही प्रकारे त्यांना त्रास होणार नाही. आणि आपण बघू शकतोय की त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुद्धा पाण्याचे टँकर्स असतील, फिरती शौचालय असतील, ॲम्ब्युलन्स असतील, त्या इथं सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचा संपूर्ण बंदोबस्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात ठेवण्यात आलेला आहे की हे आंदोलन जे शांततेत पहिल्या दिवसापासून सुरू आहे त्याला कुठेही गालबोट लागू नये, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस सुद्धा सज्ज आहेत. खरं तर आपल्याला माहिती आहे की आझाद मैदानात मुंबई पोलिसांनी ही परवानगी नाकारली होती आणि मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना नवी मुंबईचा पर्याय सुचवलेला होता, परंतु जरांगे हे आपल्या आझाद मैदानाच्या नाऱ्यावरती ठाम आहेत आणि त्यांच्या हाकेला ओ देत इथं हे जे तमाम मराठा आंदोलक जमा झालेले आहेत आपण बघू शकतोय. शांतता, संयम आणि संघर्ष म्हणजे मराठा, आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलक आता मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या आझाद मैदानात जमण्यास सुरुवात झाली आहे. ज्ञानदा, अमेय, धन्यवाद. ही सगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल. तर आझाद मैदानात सुद्धा राज्याच्या कानाकोपऱ्यातनं मराठा आंदोलक एकत्र यायला सुरुवात झाली, तर दुसरीकडे वाशीमध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा आंदोलकांचा एक मोठा समुदाय सध्या पोहोचलेला आहे. आज पहाटे मनोज जरांगे हे वाशीमध्ये आले, अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत, कारण पाम बीच मार्गे मनोज जरांगेंचा हा सगळा जत्था मुंबईकडे कूच करेल. वाशीमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातली वाहतूक बंद होण्याच्या दिशेनं आहे, मोठ्या संख्येनं आंदोलक इथे आलेले आहेत. बेस्टकडनं या मार्गावरच्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातच मनोज जरांगे यांच्यासोबत आलेले आंदोलनकर्ते जमलेले आहेत आणि वाहतूक व्यवस्थेत आज संपूर्ण वाशी, नवी मुंबई ते मुंबई या परिसरामध्ये मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातून आलेला तमाम मराठी बांधव आणि